शहरातील वाढत्या भूमाफियांवर अंकुश लावावा म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पोलीस आयुक्तांना अशा भूमाफियांना हे संघटितपणे गुन्हे करीत असल्याने त्यांच्यावर मकोका अंतर्गत म्हणजेच संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करा असं पत्र दिलं होतं। याबाबत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना छेडले असता त्यांनी कोणावर कुठली कारवाई करायची याची आम्हाला माहिती आहे। उसमें बहुत से इंग्रेडिएंट्स होना पड़ता है मकोका लगाने के लिए। अभी सिर्फ कॉर्पोरेशन में कोई लेटर दे दिया इसलिए कोई गुने में मकोका लग गया, ऐसे नहीं रहता। लेट देम कम फॉरवर्ड विथ ए कंप्लेंट। उसके क्या इंग्रेडिएंट्स है, कैसे है वो, कैसे एग्जामिन होता है, उसके क्या मेरिट्स है केस के, उनको देने दीजिए। ऐसे सिर्फ लेटर देने से कि इनके ऊपर मकोका लगा दीजिए, ऐसे अगर मकोका लगने लग गया तो ना वो केस टिकेगी ना कुछ होगा ना कुछ होगा। नहीं, मी याच्यावर काहीही भाष्य करणार नाही। एखादी सरकारी यंत्रणेने न्यूजपेपरमध्ये काय दिलं आणि तुम्ही काय छापलं याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही। आणि आम्हाला कुणाच्या गायडन्सची गरज नाही की याच्यात मकोका लावा किंवा लावू नका। वी आर कॉम्पिटंट इनफ अँड वी आर ट्रेन्ड इनफ टू अप्लाय एनी प्रोव्हिजन ऑफ लॉ ॲज वी डिझायर इफ इट इज फिट फॉर द केस। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर हंबरन्स यांचा रिपोर्ट।